हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टेट बोर्डच्या पॅटर्ननी आपण सर्व एक्झरसाइज सॉल्व केली, अर्थात ती जेई सीईटीला पण कामात येणारी आहेच. ओके, मात्र आता एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी आपण घेतो आहे, एनसीईआरटीच्या बुकमधले प्रॉब्लेम सोडून घेतो आहे, जे आपल्याला जेई एमएसटी सीईटीला पण कामात येतील आणि तुमची प्रॅक्टिस पण होईल. ओके, म्हणून याची एक्झरसाइज नंबर त्या एनसीईआरटीच्या बुक्सनुसार एक्झरसाइज नंबर आहे, लक्षात ठेवाले. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ अदर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. तुम्हाला कॉस एक्स इज इक्वल टू मायनस हाफ दिलेला आहे आणि एक्स लाईज इन व्हॉट? थर्ड क्वाड्रंट. तर आता थर्ड क्वाड्रंट म्हटला तुम्ही, हा थर्ड क्वाड्रंट आहे आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये दोघी निगेटिव्ह असतात, एक्स आणि वाय. म्हणजे फक्त टॅन आणि कॉट हे पॉझिटिव्ह येतील, बाकी सर्वे ज्या सर्वे काय येतील, निगेटिव्ह येतील. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणून हे वाक्य आपण लिहून घ्यायचं. एच एक्स लाईज इन थर्ड क्वाड्रंट टॅन थीटा अँड कॉट थीटा आर पॉझिटिव्ह अँड रिमेनिंग लिहूनच घ्यायचे. ते रिमेनिंग कोणकोण आहे? साईन, कॉस, सेक, कोसेक आर निगेटिव्ह. हे स्टार्टिंग होऊन गेले तुमचे. आता असे खूप सारे प्रॉब्लेम सोडवले, प्लॅन माहिती आपल्याला कॉसवरून साईन शोधून घ्यायचा अगोदर. साईन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू वन मायनस कॉस स्क्वेअर एक्स. ओके, वन कॉस एक्सची किंमत जी आपल्याला मायनस हाफ दिलेली आहे, ओके, एंड देअरफोर वन अपॉन फोर, फोर प्लस वन, हे आता डायरेक्ट लक्षात ठेवायचं, फाईव्ह अपॉन फोर. ओके, म्हणजे तुमच्या हा जो आहे मायनस आहे येईल थ्री अपॉन फोर. Therefore, sin square x is equal to 3 upon 4, sin x is equal to plus or minus square root 3 by 2. Okay? आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये sin x ची व्हॅल्यू काय येते? निगेटिव्ह येते. म्हणजे फायनल व्हॅल्यू साईन एक्सचे आपल्याकडे आले. आता आपला जो प्रवास आहे तो बाकीचे व्हॅल्यू काढायचे. ओके, सो राईट डाऊन द व्हॉट साईन एक्स, देअरफोर कोसेक एक्स इज इक्वल टू, आता डायरेक्ट त्याला, कारण तुम्हाला स्पीड आणावं लागणार आहे, आता खूप झालं ते. कॉस एक्स इज इक्वल टू टॅन एक्स, ह्या दोघींची डिव्हिजन ठीक आहे. सर्वेच्या सर्व व्हॅल्यूज तुमच्याकडे येऊन गेल्या, हे फक्त दोन पॉझिटिव्ह आले, बाकी सर्व काय आल्या? निगेटिव्ह आल्या.
ओके फ्रेंड्स, दिस इज कॉसेक्स, कॉटेक्स, साइन एक ची वैल्यू अपन शोध ली, ती नेगेटिव वैल्यू घेतली होती आपण. ओके फ्रेंड्स, इथे आपल्याला ज्या वैल्यू शोधायला लावल्या होत्या त्या सर्व आपण शोधल्या. देन वी गो नेक्स्ट. आता साइन एक्स इज इक्वल टू 3/5, एक्स लाइज इन व्हाट, सेकंड क्वाड्रंट. एक्स एक्स लाइज इन सेकंड क्वाड्रंट. कॉस एक्स एंड सेकेंड क्वाड्रंट कॉस एक्स सेक एक्स टैन एक्स कॉट एक्स ऑल आर निगेटिव, ऑल आर निगेटिव एंड साइन एक्स एंड कोसेक एक्स आर पॉजिटिव. ओके फ्रेंड्स, देयरफॉर वी फर्स्ट फाइंड कॉसेक एक्स. आता प्रैक्टिस तुमची, साइन एक्स वर तुम्हाला कॉस एक्स शोधावं लागेल आणि मग बाकीचे शोधावं लागते. कॉस एक्स शोधायची आयडिया तुमच्याजवळ, ओके 25/25, 9/25, ओके कॉस एक्स प्लस और माइनस 4/5 इन सेकेंड क्वाड्रंट. कॉस एक्स इज नेगेटिव, देयरफॉर कॉस एक्स इज व्हाट, -4/5. ओके फ्रेंड्स, आपण आता कॉस एक्स शोधला. ठीक आहे, देन मग आता आपल्याजवळ काम काय राहील, बाकी शोधायचे. ओके देअरफॉर रेडी, थर्ड टप्प्यामध्ये वी हॅव साइन एक्स इज इक्वल टू 3/5 अँड सो कोसेक एक्स इज इक्वल टू 1/sin x. ओके 3/5 देअरफॉर कोस एक्स इज इक्वल टू 5/3 देन कॉस एक्स वी हॅव -4/5 अँड सो देअरफॉर सेक एक्स इज इक्वल टू -5/4 टॅन एक्स इज इक्वल टू साइन एक्स अपॉन कॉस एक्स. साइन एक्स इज व्हाट 3/5, कॉस एक्स इज व्हाट -4/5, -3/4 देअरफॉर कॉट एक्स इज इक्वल टू 1/tan x. ओके फ्रेंड, दिस इज द व्हाट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वी हॅव हियर. वी फाइंड आउट द व्हाट कॉट एक्स सेक एक्स. ओके देन
साइन एक्स टेन एक्स एंड ऑल्सो कोसेक एक्स एंड कॉस एक्स एंड दैट्स ऑल सिंपल एग्जांपल ने देन वी गो नेक्स्ट. तुम्हाला माहिती काय सर्व शिकवलेलं आहे तुम्ही सोडवू शकत होते एनसीईआरटीच्या बुकमधून. मी का घेतो आहे की तुम्हाला कळायला पाहिजे अभ्यास करताना कसा करायचा. स्टेट बोर्डचा पॅटर्न जो आहे तो आतातून सोडायचा आणि तेव्हा ॲटोमॅटिक जेई सीईटी नीटची पण तयारी होते आणि वरतून राहिलेलं एक्झाम्पल एनसीईआरटीच्या बुकमधून पण घ्यायचं म्हणजे हाय त्याच्यापेक्षा आपण डबल अभ्यास करतो आहे. तुम्ही सोडवू शकताय परंतु प्रॅक्टिस तुमची व्हावी म्हणून मी तुमच्यासोबत सोडवतो आहे. क्वेश्चन नंबर 3 मधला कॉट एक्स इज इक्वल टू 3/4 एक्स लाईज इन थर्ड क्वाड्रंट असाचा असा प्रॉब्लेम. ओके सेम म्हटला ना तर सारखा होतो. मी आयडेंटिकल शब्द वापरलेला आहे. एक शब्दसुद्धा त्यातला बदललेला नाही. म्हणजे हा तुम्हाला एक्झरसाइज 2.1 क्वेश्चन नंबर 9 3 स्टेट बोर्डच्या ह्याच्यात सापडेल. स्टेट बोर्ड आपण जे मागचे एक्झरसाइज घेतले ते. ओके फ्रेंड्स देन वी गो फॉर नेक्स्ट सेक एक्स इज इक्वल टू 13/5. ओके एक्स लाइज इन व्हॉट फोर्थ क्वाड्रंट. देअरफोर सेक एक्सपासून तुम्हाला टॅन एक्स शोधावं लागेल. टॅन एक्सवरून मग कॉट एक्स शोधावं लागेल आणि मग हळूहळू तुम्हाला साईनकडे जावं लागेल. आपण डायरेक्ट सुरुवात करूया कारण प्लानही भरपूर बघितलं आहे. आपण सेक एक्स दिलेला आहे. वी हॅव गिवन सेक एक्स इज इक्वल टू 13/5 देन 1 + tan² x सेक्वेअर एक्स. मग आपल्याला टॅन स्क्वेअर एक्स जर शोधायचं असेल सेक्वेअर एक्स -1 करावं लागेल. फंडामेंटल आयडेंटिटी अर्थात 13/5 चा स्क्वेअर -1 इट बिकम्स 169/25 -1 1 × 25 करावं लागेल आणि खाली 25 तुमच्याले 169 - 25/25 आणि इट इज इक्वल टू व्हॉट 144/25 फ्रेंड्स देअर फॉर टॅन एक्स याचं जर स्क्वेअर रूट काढलं तर -12/5 येईल. ओके आता तुमच्याजवळ जर का टॅन एक्स येऊन गेला -12/5 तर तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये ते पाहायचं. एक्स लाईज इन फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंटमध्ये जो आहे ना टॅन एक्स काय असेल निगेटिव्ह असेल. ओके एच एक्स लाईज इन फोर्थ क्वाड्रंट टॅन एक्स इज निगेटिव्ह म्हणून त्या दोघी व्हॅल्यूंपैकी एकच व्हॅल्यू घ्यायच्या निगेटिव्हवाली. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ओके देअरफॉर देन वी कॅन फाइंड आउट द व्हॉट कॉट एक्स. देअरफॉर कॉट एक्स कॅन बी रिटर्न ॲज 1/10x दॅट इज 1/12 दॅट इज व्हॉट -5/12. ओके this is the cortex. आता तुमच्याजवळ आहे ना खूप सारे रस्ते. आता तू 1, 2, 3 रेशोज तुमच्याकडे येऊन गेले. 3 रेशोज शोधायचे बाकी. साईन एक्स बाकी आणि कॉस एक्स बाकी आणि कोसेक एक्स बाकी. तर तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने शोधू शकता. आता तुम्ही कॉटेक्सवरून कोसेक्स शोधू शकतात. टॅन एक्सवरून साईन काढू शकतात. ओके दिस इज फर्स्ट थिंग. दिस इज सेकंड सेकंड थर्ड फोर्थ. 1 + cot² इज इक्वल टू cosec² x. देअरफॉर
वन प्लस माइनस फाइव बाय ट्वेल्व स्क्वेयर व सिक्स स्क्वेयर एक्स, वन ट्वेंटी फाइव फोर फोर कोसेक स्क्वेयर एक्स, जो कोसेक इज इक्वल टू तो डायरेक्ट लक्षात ठेवायचं वन सिक्सटी नाईन अपॉन वन फोर फोर कोसेक्स प्लस और माइनस थर्टीन अपॉन ट्वेल्व. ओके, आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतो, कोसेक निगेटिव्ह असतो. ओके, देअरफोर साइन एक्स इज इक्वल टू वन अपॉन कोसेक एक्स, दॅट इज मायनस ट्वेल्व अपॉन थर्टीन. ओके फ्रेंड्स, आता फास्ट बू झाली ना आपण साईन एक्स कॉस एक्स याचा रेसिप्रोकल घेऊन टाकला. आता आपल्याला काढायचं आहे कॉस एक्स, तर कॉस एक्स जो येतो टॅन एक्स इज इक्वल टू साईन एक्स अपॉन कॉस एक्स, देअरफोर कॉस एक्स साईन एक्स अपॉन टॅन एक्स, साईन एक्स इज इक्वल टू मायनस ट्वेल्व अपॉन थर्टीन, टॅन एक्सची किंमत मायनस ट्वेल्व अपॉन फाईव, देअरफोर कॉसेक जो आहे तो बनेल मायनस फाईव्ह अपॉन जो असेल तो प्लस मायनस मायनस कट होऊन जातील अपॉन थर्टीन. ओके, ट्वेल्व ट्वेल्व कट हा फाईव्हवरती चालला जाईल. ओके फ्रेंड्स, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वी पॉइंट, कोसेक झाला तुमचा. ओके, कोसेक एक झाला. ओके, कॉटेक झाला. ओके, टॅन एक्स म्हणून एक एक गोष्ट जर तुम्ही शोधली तर पूर्ण कम्प्लीट होतं. सर्व ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज वन टू थ्री फोर. ओके, आणि हा फाईव्ह सर्वे संपलेले. देन वी गो नेक्स्ट. नेक्स्ट इज वॉट, टॅन एक्स इज इक्वल टू मायनस फाईव्ह अपॉन ट्वेल्व, एक्स लाईज इन वॉट सेकंड क्वाड्रंट. तर ॲज एक्स लाईज इन सेकंड क्वाड्रंट, सेकंडमध्ये फक्त साईन आणि कोसेक आर पॉझिटिव्ह अँड रिमेनिंग फोर आर निगेटिव. ओके, मग टॅन एक्सचा प्रवास माहिती, टॅन एक्स वरून तुम्हाला सेक एक्स आपल्याला लवकर शोधता येतो. ओके, किंवा कॉट एक्स लवकर शोधता येतो. फर्स्ट वी फाइंड कॉट एक्स, एका मिनटात मग काम होऊन जातं तुमचं. वन अपॉन टॅन एक्स, वन अपॉन मायनस फाईव्ह अपॉन ट्वेल्व, देअरफोर कॉट एक्स इज इक्वल टू मायनस ट्वेल्व अपॉन फाईव्ह. आता कॉट एक्सवरून तुम्ही कोसेक एक्स शोधू शकता, टॅन एक्सवरून सेक एक्स शोधू शकतात. देन वी फाइंड सेक एक्स, वन प्लस टॅन स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू असते सेक्वेअर एक्स, देअरफोर वन प्लस हा येईल मायनस फाईव्ह अपॉन ट्वेल्वचा स्क्वेअर, वन प्लस ट्वेंटी फाईव्ह वन फोर फोर सेक्वेअर एक्स, वन फोर फोर वन फोर फोर
25, 144, 169, 144, sec x plus or minus 13/12, आणि फक्त sin x and cos x पॉझिटिव्ह असतो म्हणून इन सेकंड क्वाड्रंट, sec x is equal to ठीक है देन वी फाइंड cos x is equal to 1/sec x, that is 1/-13/12, that is -12/13. Okay friend, therefore cos x is equal to -12/13. कोणता पण एक मार्ग तुम्ही घेतला तरी आता तुमच्या जो कॉट एक्स येऊन गेला ओके तुमच्याजवळ कॉस एक्स येऊन गेला तुम्ही सेक एक्स जो आहे तो पण शोधून घेतला आहे ओके मग आता तुमच्या जो शोधायसारखा काय साईन एक्स आहे आणि कोसेक एक्स आहे वी हॅव द ऑलरेडी टॅन एक्स जे 1, 2, 3 आणि 4 झाला मग आता शोधायचं आहे साईन एक्स आणि कोसेक एक्स देन टॅन एक्स इज इक्वल टू साईन एक्स अपॉन कॉस एक्स देअरफॉर साईन एक्स इज इक्वल टू टॅन एक्स इंटू कॉस एक्स टॅन एक्स वॉट कॉस एक्स इज वॉट देअरफॉर इट इज साईन एक्सची व्हॅल्यू तुमच्याकडे आली पॉझिटिव्ह कारण निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होऊन जातं आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये तो पॉझिटिव्ह असतो हे तर माहितीच आहे इथे पण तुम्हाला पॉझिटिव्ह मिळून जातो आहे ठीक आहे आता तुमच्याकडे येऊन गेला साईन एक्स आता एकच राहिला आहे तो म्हणजे कोसेक एक्स कोसेक एक्स इज इक्वल टू 1/sin x 1/5/13 कोसेक एक्स इज इक्वल टू 13/5 ओके दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ओके फ्रेंड्स दिस इज द ऑल थिंग्स वी फाइंड आउट देन वी गो नेक्स्ट आता एक्सरसाइज 3.2 एनसीईआरटीची संपली हां एनसीईआरटीची लक्षात ठेवा जेई एमएसटी सीईटी सर्वांना लागू पडणार आहे एक्झाम्पल आणि एक गोष्ट मला तुम्ही अजून सांगा की ज्यावेळेस तुम्ही जेईमध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न सोडवाल तेव्हा तो सुद्धा अशाच पद्धतीने फक्त स्पीडी शोधावं लागतो बाकीचे कॅल्क्युलेशन मनातल्या मनात करावं लागतं आता याला तुम्ही असा खडा खडखडून सोडवण्यापेक्षा व्यवस्थितरित्या सोडवलं तर नंतर वाचता येतं मी ते सोडवू शकतो साईन पाय बाय सिक्सची किंमत ही अशी किंमत मग काही गर्दी होऊन जाते ते मग ते ना कामात आपल्याला नंतर वाचायला ना काही हो कळलं हे जेईचं एनसीईआरटीचंच चाललेलं आहे पण व्यवस्थित लिहून चाललेलं आहे घाईगर्दी नाही आणि फक्त ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला जे कालचे चार पर्याय दिलेले नाही आहे
मात्र प्रॅक्टिस होईल. आता तुम्ही इथे सर्व व्हॅल्यूज पहिल्यांदा लिहून घ्यायच्या. काय काय लागतं तुम्हाला? साईन पाय बाय सिक्स म्हणजे साईन थर्टी. साईन थर्टीची किती किंमत येते? हाफ. देन तुम्हाला लागतो आहे कॉस पाय बाय थ्री. कॉस पाय बाय थ्री म्हणजे किती? कॉस सिक्स्टी. कारण ह्या व्हॅल्यूज आपल्या पार्ट असतात तुमच्या. वन बाय टू ओके. टॅन पाय बाय फोर म्हणजे काय? टॅन फोर्टी फाईव्ह. टॅन फोर्टी फाईव्ह म्हणजे काय? वन. ओके बरं, आता यावरचे जे व्हॅल्यू शोधले ते आपण टाकायच्या. आता एक आयडिया याच्यामध्ये, हा साईन पाय बाय सिक्स असा असतो तो, हां लक्षात ठेवा. कॉस पाय बाय थ्री असा लिहिता येतो त्याला स्क्वेअर म्हटलं. टेन पाय बाय फोर असा लिहिता येतो त्याला. तर टेन पाय बाय सिक्स जो आहे तो येईल हाफ चा स्क्वेअर. कॉस पाय बाय थ्री जे हा येईल हाफ चा स्क्वेअर. ओके, मग आता हाफचा स्क्वेअर जो आहे तो हाफ येईल, म्हणजेच वन बाय फोर. वन बाय फोर मायनस वन. वी कॅन राईट वन वन वन. याचा डिनोमिनेटर फोर आणण्यासाठी त्याला फोरने मल्टिप्लाय करावं लागेल. मी छोट्या स्टेपही लिहितो कारण त्याच गोंधळ करतात मग विद्यार्थ्याच्या. ओके, दॅट इज व्हॉट? मायनस टू बाय फोर. देअर फोर इट इज व्हॉट? मायनस वन बाय टू. ओके फ्रेंड्स, आणि एक खास गोष्ट होती म्हणजे याची जी व्हॅल्यू होती वन बाय टू दाखवायची होती आपल्याला. प्रूव दॅटमध्ये आन्सर सो समोर होतं तुमच्या. ओके, अँड देअर फोर साईन स्क्वेअर पाय बाय सिक्स कॉस स्क्वेअर पाय बाय थ्री ओके. ओके फ्रेंड्स, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वी प्रूव. आणि असे एक्झाम्पल कधी सोडायचं नसतं कारण आन्सर तुमच्या समोर असतो. हिन्स प्रूव. एक खास गोष्ट सांगतो, तुम्ही नंबर ऑफ असे एक्झाम्पल सॉल्व करायचे. ओके, नंबर ऑफ ॲटोमॅटिक जे ई सी ई टीच्या वेळेस तुमचा स्पीड वाढत नाही. काही मुलं डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व करण्याचा प्रयत्न करतात, तशाने स्पीडने वाढत. या स्टेपने तुम्ही जायला लक्षात ठेवा. ओके, आता याच्यात काय काय लागतो आपल्याला? साईन पाय बाय सिक्स म्हणजे साईन थर्टी इज इक्वल टू हाफ. बघा इकडे लिहिलं, इथे पण लिहिलं, त्याला काय कॅल्क्युलेशन करायला लागणारच आहे आपल्याला तो. ओके, कोसेक जो आहे आता आपल्याला दिलेला आहे. आपण कॉस पाय बाय थ्री तिथे जी जागा आहे कॉससाठी वापरून घेते, म्हणजे कॉस सिक्स्टी. अँड अगेन इट इज व्हॉट? हाफ. आता हा वेगळा आहे ना, मग याच्यासाठी थोडी वेगळी टेक्निक वापरू. कोसेक सेवन पाय बाय अपॉन सिक्स. वी कॅन राईट ॲज पाय प्लस पाय अपॉन सिक्स. ओके, ओबियसली इट इज व्हॉट? कोसेक. तुम्ही नीट चेक करून घ्या एक मिनिट, त्याला आपण एक वेळेस रिपीट करून घ्या. असं काय चेक करा, हा सिक्स पाय प्लस वन पाय सेवन पाय होतं बघा. आणि कोसेक जे फंक्शन आहे की नाही ते पाय नंतर
रिपीट होतो कशानंतर, म्हणजे कोसेक इज, कोसेक इज रिपीटेड आफ्टर इंटरवल ऑफ व्हॉट, टू पाय, म्हणजे पिरियॉडिक टाइम जो आहे त्याचा टू पायचा आहे, मीन्स इट इज पिरियॉडिक, कोसेक इज पिरियॉडिक फंक्शन अँड इट्स पिरियड इज टू पाय. ओके, ही पण एक गोष्ट आहे. आणि तू मला आता एक आयडिया मला शिकवायची होती म्हणून रफ पेज आपण आपल्या साईडला ठेवलं. कोसेक 7π/6 घ्यायचं आहे. ओके, हिची किंमत काढायची. आता तू मला आयडिया सांगतो मी. हा आपण कसा लिहिला, कोसेक π/6. बघा आता कोसेक, मी डायरेक्ट तुम्हाला कोसेकची किंमत काढायला शिकवतो आहे. कोसेक π/6 बघा इथे ना, याला कसं लिहिणार, पाय म्हणजे काय असतो, π/2 मी त्याला मल्टिप्लाय केलं तर पाय येईल आणि हा π/6 झाला. ओके, म्हणजे कोसेक इज इक्वल टू कोसेक π/π/6 म्हणजेच काय, 2 × π/2 + π/6. आणि ह्या π/2 जर का 2 मल्टिप्लाय केलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला हा इव्हन नंबर आहे. मग ह्या कोसेक्सचं रूपांतर कोसेक्समध्ये असतं. बघा जर इथे ऑड नंबर आला असता तर कोसेक्सचा सेक करावा लागला असता, म्हणजे तुम्ही डायरेक्ट हा π/6 घ्यायचा. ओके, म्हणजे जर का इथे पाय म्हणजे काय, 180 म्हणजे काय, 2 × 90 म्हणजे 2 × π/2 म्हणजे 180 एकच आहे. मग आता जर का अशा वेळेस इथे जर का इव्हन नंबर असला तर ह्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनला बदलवायचं नसतं, तसंच ठेवायचं असतं आणि त्याच्यापुढे अँगल लिहून टाकायचा असतो. म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला मी सांगतो आहे, कोसेक π/θ इज इक्वल टू कोसेक थीटा. पण एक खास गोष्ट राहिली, हा जो टोटल आहे ना पाय म्हणजे π/π/6 म्हणजे 210 तयार होईल तो. π/π/6 पाय म्हणजे 180 आणि हा 30 म्हणजे याचा आला 210 अँगल आहे ना थर्ड क्वाड्रंटमध्ये आणि ते 180 येतो. आता वाक्य आहे का, आणि थर्डमध्ये कोसेक निगेटिव्ह असतो म्हणून याला कोसेक असा येईल. म्हणजे फ्रेंड वाक्य लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला असा तयार आहे, कोसेक थीटाच्या ऐवजी इथे कोण आहे, π/6. आणि कोसेक π/6 किंमत काढणं काय, आणि साईन π/6 किंमत काढणं. साईन π/6 किती आलेला आहे आपला, 1/2. म्हणजे कोसेक 7π/6 किंमत किती आली, −π/2 −2. नीट लक्षात ठेवा, मी डायरेक्ट −2 किंमत लिहून दिली असती ना, शॉर्टकट होऊन गेलं असतं. पण मी कशी काढायची ते समजवलं किती वेळ, हे पुढे चालून पुढच्या चॅप्टरमध्ये आपण से क्लिअर होणार आहे. लक्षात ठेवा हे कसं आणलं मी ते, पण आता तूर्त लागत होतं तर मग तेच असतं. NCERT मध्ये असं जम्पिंग एक्झाम्पल टाकतात, दुसरा काही फरक नाही. ठीक आहे, तुमच्याजवळ सर्व व्हॅल्यूज येऊन गेले, आता तुम्ही डायरेक्ट एक्झाम्पल घेऊन घ्यायचा. कोसेक स्क्वेअर 7π/6 रेड ओके, हा साईनचा किती आला, 1/2 स्क्वेअर. कोसेक −2 स्क्वेअर, कॉस ओके, अँड दॅट इज वॉट, 2 × 1/4 − 4 2 1/2 − 2. आता याच्यामध्ये प्लस आहे,
आर टू वाला, देयर फोर इट इज नथिंग बट दिस इज वॉट, टू इंटू वन बाय फोर, दिस इज कोसेक स्क्वेअर म्हणजे मायनस टूचा स्क्वेअर, आणि पाय बाय थ्रीची किंमत किती असते, वन बाय टूचा स्क्वेअर आहे, तो सुद्धा वन बाय फोर येईल. तुमच्याजवळ हाफ आणि हा वन आल्यामुळे टू बाय टू करायचा, त्याला झाला थ्री बाय टू. ओके फ्रेंड्स, देअरफोर साइन स्क्वेअर पाय बाय सिक्स रॅड कोसेक स्क्वेअर सेवन पाय बाय सिक्स रॅड कॉस स्क्वेअर पाय बाय टू रॅड थ्री बाय टू. ओके फ्रेंड्स, जे सांगितलं होतं आपल्याजवळ प्रूव्ह करायला, ते प्रूव्ह झालेलं आहे. कारण महत्त्वाची गोष्ट असते, थ्री बाय टू ॲन्सर तुमच्या समोर होतं, म्हणून आपल्या लक्षात येतं की थोडंसं पण असलं ॲन्सर समोर आहे, आपण लगेच त्याला वन बाय फोर करून घेतला, थ्री बाय टू झाला. ओके, थोडीशी तत्परता पण ठेवायची, लक्ष इकडे तिकडे व्हायला नको. ओके फ्रेंड्स, हे तुमच्यासाठी खास होतं. प्रत्येक गोष्टीमध्ये ना शिकण्यासारखं खूप असतं. आता तुम्हाला रोज एक्झाम्पल होत जातील, रोज सर पुढे पुढे जातील, पण तुमची पण तयारी पाहिजे कशाची, की यार मला पण शिकायचं आहे. तो काय करतो, पहिल्यांदा फक्त हाऊस करतो आणि सरांकडे लक्ष ठेवतो, आणि नंतर तो कळून जातो त्याला की आपल्याकडून होऊन नाही राहिला, एवढा सिलेबस चालला आहे. कारण तो एक एक दिवस वाया घालवत चालतो, जसं रिक्वायरमेंट रेट वाढतो की नाही क्रिकेटमध्ये, कमी बॉल आणि जास्त रन राहतात, तिथेच त्याची चुकून जातं, त्याला वाटतं शेवटी फटकेबाजी करू आपण, तशी सायन्समध्ये फटकेबाजी नाही होतं. देन वी गो नेक्स्ट. ओके फ्रेंड्स, नाव दीज आर द वॉट क्वेश्चन नंबर थ्री अँड क्वेश्चन नंबर फोर, दीज आर द वॉट लास्ट एक्झाम्पल ऑफ एन सी आर टी बुक, आणि ह्या टॉपिक्स सर्व आपलं क्लिअर होऊन जाईल. तर ह्या ज्या किमती कॉट स्क्वेअर पाय बाय सिक्स प्लस कोसेक्स फाईव्ह पाय अपॉन सिक्स रॅड प्लस थ्री टॅन स्क्वेअर पाय बाय सिक्स रॅड इज इक्वल टू सिक्स दाखवायचे, मग यासाठी सर्व आपल्याला या किमती माहिती असणं आवश्यक आहे. मग पहिली कॉट पाय बाय सिक्सची किंमत काढावं लागेल. कॉट पाय बाय सिक्स म्हणजे कॉट थर्टी, आणि कॉट थर्टी म्हणजे काय, स्क्वेअर रूट थ्री. ओके, नंतर आपण त्याच्यासमोर जे आहे ना टॅन पाय बाय सिक्सची किंमत घेऊन घेऊ, म्हणजे टॅन थर्टी, आणि टॅन थर्टीची किंमत काय, वन बाय स्क्वेअर रूट थ्री. याचाच रेसिप्रोकल असतो ना कॉट आणि या टॅन, म्हणून ते या ज्या दोन व्हॅल्यू त्या सिमिलरच येतील. म्हणजे सिमिलर म्हणजे एकमेकाची रेसिप्रोकल असल्यामुळे तिथून पण काढू शकतात तुम्ही, एकमेकाची रेसिप्रोकल आहे बाबा. आता मेन काम जे तुमच्यासाठी हा आहे, कोसेक फाईव्ह पाय बाय सिक्स, तुम्ही लिहू शकतात कोसेक पाय मायनस पाय बाय सिक्स. ओके, आणि याची जी किंमत येईल की नाही, ती येईल कोसेक पाय बाय सिक्स. सध्यापुरता तुम्ही ते लक्षात ठेवायचं आणि ह्या फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. हा कन्सेप्ट क्लिअर करायला खूप वेळ लागणार आहे, एक पिरियड लागेल. ओके, म्हणजे कोसेक थीटा काय असतो, तर कोसेक पाय मायनस थीटा असतो. ओके, म्हणून कोसेक फाईव्ह पाय अपॉन सिक्सची किंमत येईल, पाय कोसेक जो आहे तो वन अपॉन साईन पाय अपॉन सिक्स. दिस इज वॉट, वन बाय टू, तुम्हाला कोसेक पाय बाय सिक्स फाईव्ह पाय बाय सिक्सची किंमत टू येऊन गेली. आणि एवढं करावं लागलं सर्व, हे करावंच लागणार आहे. प्रॅक्टिस झाली ना तुम्ही नंतर सांगू शकता डायरेक्ट किंमत, पण याला वेळ लागेल ना, इथे कोणी पण अपेक्षा करू नका हे समजायची, त्याला वेळ लागेल तुम्हाला समजायला.
आभार, मला लक्षात ठेवला, तर मग गोष्ट वेगळी. पण आपण पुढचं चॅप्टर जेव्हा शिकू ना तेव्हा तुम्हाला अजून क्लिअर होऊन जाईल. कारण हे जेईचं आहे, जेईमध्ये असं नाही जे शिकू ना त्याच्यावरच येतं, एवढं लाईनीत नसतं. ते पाचवीपासून बारावीपर्यंतचं कोणता पण टॉपिक कोणत्या पण सिक्वेन्सनी कसं आपण विचारला जाऊ शकतो, एखादी क्वेश्चन तो तीन चार वर्गाचा कन्सेप्ट मिळून तयार होऊ शकतो, लक्षात ठेवा ना. देअरफोर कॉट स्क्वेअर पाय बाय सिक्स कोसेक सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज, दिस इज स्क्वेअर रूट थ्री कोसेक जो आहे टूचा स्क्वेअर, ओके दिस इज थ्री वन बाय स्क्वेअर रूट थ्रीचा स्क्वेअर, मग आता एक एक स्टेप येईल, दिस इज थ्री दिस इज फोर दिस इज वन बाय थ्री, ओके. हा कोसेक जो आहे ना कोसेकचा स्क्वेअर नाही तर तो टूच असेल, हा इन टूमध्ये लक्षात ठेवाल. थ्री प्लस टू इज बिकम वन, दॅट इज व्हॉट सिक्स. देअरफोर कॉट स्क्वेअर पाय बाय सिक्स रॅड कोसेक ओके. ठीक आहे, तर सिक्स आलेले म्हणून तुम्ही लिहू शकतात हेन्स प्रोड. आता तुमचं हे लास्ट एक्झाम्पल, देन वी मूव्ह फॉर द व्हॉट लास्ट, दॅट इज आता प्रत्येकाच्या किमती इथे बघून घ्यायच्या, कोणत्या सोप्यावाल्या मग त्या स्टार्टिंगला लिहून घ्यायचं. कॉस फाय बाय फोर कॉस फोर्टी फाईव दॅट इज वन बाय स्क्वेअर रूट टू, ओके. देन सेक पाय बाय थ्री सेक सिक्स्टी, ओके. आणि सेक सिक्स्टी इज नथिंग बट रेसिप्रोकल ऑफ कॉस सिक्स्टी, आणि त्याची किंमत येईल टू, कारण कॉस सिक्स्टीची किंमत किती असते हाफ, त्याचा रेसिप्रोकल टू होईल, ओके फ्रेंड्स. आता मेन काम आहे याची व्हॅल्यू काढणं, साईन थ्री पाय बाय फोर, ओके. आर यू रेडी? मग आता याची व्हॅल्यू काढायची तुम्हाला, तर हा येतो आहे थ्री, याला तुम्हाला लिहावं लागेल, म्हणजे लिहिणार साईन पाय मायनस पाय बाय फोर, ओके. चेक करून घ्या, पा फोर पाय मायनस पाय थ्री पाय बाय फोर येईल, ओके. आणि याला जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर मी आयडिया तुम्हाला सांगितलेली, टू इंटू पाय बाय टू पाय बाय फोर, म्हणजे साईनचा साईन राहील, कारण इवन नंबर असला पाय बाय टूच्या शेजारी का साईनचा साईन राहतो. आणि एची जी व्हॅल्यू आहे ती साईनची साईन राहील आणि हा पाय बाय फोर येथे होऊन जाईल, ओके. आता मेन गोष्ट अशी आहे की हा अँगल आहे कुठे नेमका, तर हा अँगल सेकंड क्वाड्रंटमध्ये, कोणत्या सेकंड क्वाड्रंटमध्ये तुम्ही करून पाहाल ते. फोर्टी फाईव्ह पाय बाय फोर म्हणजे फोर्टी फाईव्ह इंटू थ्री वन थर्टी फाईव्ह येईल, वन थर्टी फाईव्ह याच्यामध्ये येऊन जाईल आणि तो तिथे पॉझिटिव्ह असतो म्हणून ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू येईल. याची व्हॅल्यू किती येते? वन बाय स्क्वेअर रूट टू, ओके फ्रेंड. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट होतं याची व्हॅल्यू काढणं. आता मी माझ्या तऱ्हेने तुमच्यासाठी हे समजवलेलं आहे, पण हा कन्सेप्ट पुढच्या चॅप्टरमध्ये डोक्यात घ्या, ओके. काहींना नाही समजलं असेल तर त्यांनी डायरेक्ट लक्षात ठेवायचं वन बाय स्क्वेअर रूट टू तिची काय ते व्हॅल्यू येते. आपण हे आता दोन काढल्याचं आहे,
देन 2 साइन स्क्वेयर 3 पाई बाय 4 रेड हा जो है 1/√2 याची वैल्यू 1/√2 चा स्क्वेअर ओके हा जो 2 तसाच तसा आणि सेकची किंमत किती आली 2 चा स्क्वेअर ओके फ्रेंड 2 × 1/2 2 × 1/2 2 × 4 therefore 1 + 1 + 8 2 sin square and that is what 10 is product ओके फ्रेंड्स तिथे हा सर्व प्रवास संपला आहे स्टेट बोर्ड JEE CET NCERT तुम्हाला सर्वांना शुभेच्छा तुम्ही लगा अभ्यासाला याची प्रॅक्टिस करा हळू येईल काही गोष्टी सर्व्याच्या सर्व गोष्टी सर्वांना समजता असं नसतं केव्हा समजतं तर त्यासाठी लागणारा योग्य तो प्रयत्न तुम्हाला करावा लागेल थँक्यू व्हेरी मच गुड बाय